नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज मी आलो आहे कुडाळमध्ये. तर या ठिकाणी नवीन बस स्टँडचं जे मैदान आहे, तर तिथे कृषी पशु व पक्षी मेळावा आहे. वर्ष 6वे आहे, 6 वर्ष कंटिन्यू हा मेळावा इथे भरतो आहे. तर या मेळाव्यामध्ये आपल्याला कृषीविषयक सर्व माहिती मिळणार आहेत, म्हणजे भरपूर स्टॉल असणार आहेत, अगदी शेतीविषयक अवजारे, त्याचबरोबर पशु पक्षी आणि त्याच्या रिलेटेड जे उद्योग आहेत, तर त्यांच्यापर्यंत स्टॉल बघायला मिळणार आहेत. भरपूर माहितीपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. शेतीमध्ये आपल्याला जर तंत्रज्ञान आणि आधुनिक वगैरे साधनांचा वापर करायचा असेल किंवा शेती आपली कोणत्या प्रकारे विकसित करता येईल, तर यासाठी अशा प्रकारचे मेळावे अत्यंत उपयुक्त असतात. तर मित्रांनो, आता आपण मेळाव्यामध्ये जाऊया आणि तिथून सर्व माहिती घेऊया की कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल आहेत. हे समोरचं प्रवेशद्वार आहे, सिंधू कृषी व पशु पक्षी मेळावा वर्ष 6वे. आपण आता इकडे एंट्री करतोय. भरपूर गर्दी आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे मेळाव्याला. तर पहिल्यांदा इकडे एंट्री करावी लागते आणि इथून एंट्री केल्यानंतर मग आपण मेळाव्यामध्ये जाऊ. मित्रांनो, आपण आता इकडे स्टॉलकडे वळूया. तर पहिल्यांदा आहे डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांचा स्टॉल आहे. तर या स्टॉलवर काय काय माहिती मिळते आपल्याला किंवा यांचे प्रोडक्ट्स काय आहेत, उत्पादन वगैरे काय आहेत, तर यांची आपण पूर्ण माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव कसं? ज्ञानेश्वर आदमने, पुणे जिल्हा प्रतिनिधी, डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजी आहे. ओके. तर आमची ही कंपनी भावस्कर टेक्नॉलॉजी 30 ते 35 वर्ष झालं जवळपास मार्केटमध्ये आहे. हा, आपल्या महाराष्ट्रामध्ये और भारतामध्ये तसे प्रोडक्ट चालतात. आता आमचे मुख्य प्रोडक्ट आहे ते जर्मिनेटर आहे. जर्मिनेटरचे जे कार्य आहे आमचं, ते बीज प्रक्रियेपासून ते काढणीपर्यंत पिकाला चालतं. हे पूर्ण म्हणजे ऑल प्रॉपरती चालतं. हे बीज प्रक्रियाला तुमची केली तर ह्याचे जवळपास 95% उगवण शक्य होती यांनी. आणि रोपं लावल्यानंतर किंवा झाडाला कुठल्याही घालून सोडल्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची वाढ आणि मर पण थांबते जर्मिनेटरने. म्हणजे हे जर्मिनेटर त्यासाठी उपयोग. आता हे फ्लायवर नावाचं जे औषध आहे ते पानाची रुंदी वाढवणे. क्रॉप फ्लायवर मध्ये काय असतं किंवा थोडक्यात पानाची रुंदी आणि फुलगळण होता, फळांची साई याच्यासाठी कार्य करते. आणि हे सर्व प्रोडक्ट सेंद्रिय आहेत की रासायनिक? पूर्ण सेंद्रिय. पूर्ण सेंद्रिय. पूर्ण सेंद्रिय प्रोडक्ट. हे रायपनर नावाचं जे औषध आहे ते साईज कलर फळांचे कुठलेही चालतं, डाळिंब असू द्या, तुमचा आंबा असू द्या, कुठलेही टोमॅटो असू द्या, साईज आणि कलर साठी चालतं. बरोबर. आणि क्रॉप शायनर जे आहे आमचे प्रोडक्ट, हे खराब वातावरण टेम्परेचर असू द्या तुमचं किंवा धुका असू दे पडलेलं कुठले, त्याच्यावरती पानावरती थोडक्यात कवच करतो. कवच करतो म्हणजे वातावरणातील बदल. हा, वातावरण कुठलेही बदल असू द्या त्याच्यावरती इफेक्ट होऊ देत नाही. आणि म्हणजे बरोबर, रोग वगैरे त्याच्यावर होत पडत नाही. अजून काय काय तुमचे प्रोडक्ट्स आहेत? आमचे आता हे मासिक असतं, मंथली येतं हे पोस्ट आणि घरपोच आमचं मासिक. कृषी विज्ञान. 300 रुपये वार्षिक वर्गणी असते याची. हे दर महिन्याला घरपोच येतं पोस्टाने तुम्हाला. वर्षभराचे 300 भरले की. आणि इतर हे मासिक पण पुस्तकं पण आहेत आमचे पूर्ण. मित्रांनो, इथे सर्व म्हणजे जे आपली फळबाग वगैरे आहेत किंवा फुलं, तर या प्रकारची जी सर्व माहिती आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे लागवड करू शकता, त्याची काळजी, खत व्यवस्थापन, या सर्वांची माहिती भावस्कर टेक्नॉलॉजी इथे तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर यांचे सीड्स देखील आहेत. शेवगा बियाणे आमचं हे. शेवगा बियाणे लागवडीपासून 6 महिन्यात चालू होते. हा, संगोपन जर व्यवस्थित झालं तर 5 ते 6 वर्ष टिकते. बरोबर. 5 ते 6 वर्ष आणि खायला एकदम चांगली आणि गोड आहे. हे भावस्कर टेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट तयार केलेले सिद्धिविनायक मोरिंगा शेवगा आहे आणि खायला एकदम चवदार. बरोबर. जाड जरी मासळी जरी झाली तर खायला एकदम गोड आणि चवदार. गोड आणि चवदार लागते सिद्धिविनायक. तर यांचं इथे या ठिकाणी स्टॉल आहे. त्याचबरोबर इथे शेतीची अवजारे देखील आहेत. तर मित्रांनो, मी यांचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओमध्ये देखील देणार आहे. नक्की एकदा भेट द्या या ठिकाणी. आणि अजून 2 दिवस हा मेळावा असणार आहे, तर इथे तुम्हाला भरपूर खूप मोठ्या प्रमाणात माहिती वगैरे मिळणार आहेत आणि भरपूर प्रोडक्ट्स, उत्पादनं वगैरे बघायला मिळणार आहेत. धन्यवाद सर. थँक्यू. आता आपण आलो आहे दुसऱ्या स्टॉलवर आणि इथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचं इथे स्टॉल आहे. तर या स्टॉलवर बघूया आपल्याला काय माहिती मिळते आणि कोणकोणती उत्पादनं किंवा शेतीविषयक काय काय इथे फळं वगैरे किंवा इतर भात वगैरे बियाणे हे अवेलेबल आहेत ते आपण बघूया. तर आपण आता इथे उपस्थित असणारे जे अधिकारी वगैरे त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार सर.
नमस्कार सर, मी कृषी विभाग कुडाळमधून बोलतोय, कृषी सहाय्यक सुद्रीक. आपल्याला या शेतकऱ्यांकडनं जे सॅम्पल येतात त्या संदर्भात जी मांडणी केलेली आहे प्रदर्शनाला, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त याची माहिती मिळावी. जसं का आंब्याच्या जाती आहेत, त्या आंब्याच्या जाती शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला जर पोहोचत नाही त्यासाठी स्टॉलमध्ये आपण लावलेले आहेत, ते रिसर्च सेंटरमधनं ती रोपं घेऊन लावू शकतात. आंबा आहे, काजू आहे, अननस आहे, हे वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे आपण इथं लेआउट केलेले आहे, फ्रुट्स आहेत. आणि ह्या आता हे भोपळ्याची, हे भोपळा आहे, भोपळा कमीत कमी आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे की ते सरासरी 2-3 किलोचा होतोय, पण इथं आपण 10-15 किलोचा भोपळा आपल्याकडे अवेलेबल आहे, तो सॅम्पल आपण लावलेला आहे शेतकऱ्यांनी दिले. यामध्ये चवळी आहे, भाताची वाणं लावलेली आहेत, यामध्ये भात आहे, वरी आहे नवीन नवीन, ती शेतकऱ्यांना जे होत नाही किंवा भाताच्या जाती आहेत, जो नवीन आलेला आहे काळा जिरगा, हा जो जे याचा तांदूळ बघितला तर आपण बऱ्यापैकी त्याचा आयुर्वेदामध्ये वापर करतात. म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस वगैरे आहे ती लोक तिथे पेज खाऊ शकतात किंवा तिथे भात खाऊ शकतात. उडीद आहे, उडदापासून आपल्या जो फायदा आहे तो शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो. किंवा हे चवळी आहे, इथं चवळी आहे, कांदा आपल्याला स्थानिक कांदा आहे, पांघरणची जात आहे, तिची आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो की आपल्याकडे सुद्धा कांदा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. बरोबर. नवीन आता हे तुम्ही फळ बघितलं तर हे सिंगल म्हणून आहे, दुर्मिळ फळ आहे, ते फळ आणलेलं आहे, त्याला एक प्रकारचं माकड जातीतलं एक फळ आहे. हा फळांना आपल्याला जास्तीत जास्त भूक लागते, पचन शक्ती वाढते. ह्या शेतकऱ्यांना ह्याच्याबद्दल माहिती मिळावी म्हणून आपल्या स्टॉलवर ह्याचं मार्गदर्शन केलं जातं. बरोबर. बाकी म्हणजे आपल्या कोकणातील, म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांना माहिती मिळेल, कारण आपल्याकडे कसं आहे नेमक्या नेमक्या गोष्टीचं फक्त उत्पादन केलं जातं, म्हणजे भात असेल, काजू असेल किंवा आंबा वगैरे, पण आता इकडे तुम्ही भरपूर प्रकारच्या ज्या व्हरायटीज आणल्या त्याच्यामुळे कदाचित आपल्या इथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन वगैरे मिळेल. खूप चांगली गोष्ट आहे सर ही. आणि अजून काय पुढे, म्हणजे आपण इथे प्रोडक्ट साईड ठेवलेले, हा आपल्याला एक कंदमुळं लावलेले देतो. ही कंदमुळं आजकाल तुम्हाला माहित पाहिजे कोण भाजी खात नसेल, पण ही चिना वगैरे स्थानिक जात आहे, हे आपल्याला शरीराच्या म्हणजे शरीराला आपल्याला अत्यावश्यक म्हणजे गरजेचं आहे ते. बरोबर. त्याच्यापासून आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे जीवनसत्व मिळतात आणि त्याच्यापासून कुठलाही म्हणजे साईड इफेक्ट नाही होत नाही. करंद आहे तुम्हाला, केळी आहे, हा एक आहे त्याला हळद म्हणतो आपण, हळद, हळद मोठा प्रकार आहे, आंबे हळद टाईपचा, आंबे हळद औषधी म्हणून औषध म्हणून वापरतात. हे कोकम आहे, कोकम सरबत आहे इथं ठेवलेलं, आपल्या स्थानिक म्हणजे वझरेवरून आणलेलं आहे ते, त्यांच्याकडे ते सरबत बनवतात. आणि ही आपली हळद ना, ही हळद आहे, हे आपल्याकडे रेग्युलर होते, रेग्युलर होते. हा, कोकणात सेलम जातीची हळद, सेलम जातीची. ह्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद सर, याचा खरोखर आपल्या कोकणातील शेतकऱ्यांना खूप चांगला उपयोग होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, इथे आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, या विद्यापीठाचा स्टॉल आहे. तर इथे पोटपोडे सर आहेत आणि आमचे खास ओळखीचे आहेत, कारण मी विद्यापीठामध्ये जवळपास 3-4 वर्षे जॉबला होतो. तर या संपूर्ण स्टॉलविषयी सर आपल्याला सगळी माहिती देणार आहेत. नमस्कार सर, सुवर्ण कोकण ब्लॉग चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर या तुमच्या स्टॉलबद्दल माहिती द्या आमच्या सबस्क्रायबर्सना. नमस्कार. सर्वप्रथम मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत सर्वांचं स्वागत करतो या प्रदर्शनामध्ये. या ठिकाणी या विद्यापीठाच्या मार्फत देखील स्टॉल मांडलेला आहे. तर या स्टॉलमध्ये कोकणामध्ये जे शेतकरी कुठली कुठली पिकं घेऊ शकतात या संबंधात शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी आपण या ठिकाणी
स्टॉल मारले आहेत. तसंच देशी विदेशी जे आंब्याच्या जाती आहेत या सुद्धा आपल्या कोकणामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतात. तर आणि ते ओळख व्हावी किंवा त्याची त्यातलं ज्ञान मिळावं या दृष्टीने आपण या ठिकाणी एक त्याचं प्रदर्शन मांडलेलं आहे. यामध्ये जवळपास 75 आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आपण मांडलेल्या आहेत. तसंच आवळा आहे, कोकम आहे, मँगोस्टीन आहे, त्यानंतर पामचं एक गट आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. तसंच महाविद्यालयामार्फत आपण या ठिकाणी एक ऑर्नामेंटल फिशरीचं एक युनिट या ठिकाणी उभारलेलं आहे, जेणेकरून ह्यामधून सुद्धा शेतकरी एक रोजगाराचं साधन उपलब्ध करू होऊ शकतं. याकरता आपण या ठिकाणी एक प्रदर्शन मांडलेलं आहे, म्हणजे सहभाग घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर. मित्रांनो, आपण आता या स्टॉलवर भेट देऊया आणि या इथे कोणकोणत्या आंब्याच्या जाती, त्याच्यानंतर ऑर्नामेंटल फिश फार्मिंग तर हा काय उपक्रम आहे यांचा, याच्याबद्दलची आपण माहिती घेऊया. धन्यवाद सर. मित्रांनो, इथे हे सर्व आंब्याच्या प्रजाती आहेत. आपल्याला फक्त हापूस, केशर या एक म्हणजे 3 ते 4 प्रकारचे हापूस आंबे किंवा आंब्याचा प्रकार माहिती आहेत, पण इथे जवळपास 75 आंब्यांचे प्रकार आहेत. त्याचबरोबर इथे काही झाडं देखील आहेत आपल्याला, म्हणजे जर तुम्हाला इथे कोकणात मिरी वगैरे किंवा काजू, नारळ वगैरे, आंबा, हापूस आंबा, तर या प्रजातींची झाडं देखील तुम्हाला मिळू शकतात. तर त्यासाठीचं इथे रजिस्ट्रेशन वगैरे देखील चालू आहे. आणि उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे, तर यांचे विद्यार्थी आणि अजून सहाय्यक शिक्षक वगैरे हे सर्व इथे या स्टॉलवर माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे माहिती देत आहेत सर्वांना. तर तुम्ही या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या, तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला इथे झाडं वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे तर या ठिकाणी देखील भेट देऊ शकता. तर आपण आता ऑर्नामेंटल फिश फार्मिंग या आपण स्टॉलकडे जाऊया आणि तिथून आपण माहिती घेऊया. मित्रांनो, मगाशी आपण पोटपडे सरांकडून आंब्याच्या ज्या व्हरायटीज आहेत तर त्याच्याबद्दल माहिती घेतली. तर आता इकडे आपण तेलताड विभाग ना सर? ओके. तर इथून आपण हा जो तेलताड वगैरे प्रकल्प आहे किंवा यांचे बिया आहेत याच्याबद्दलची आपण माहिती सरांकडून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आता भारत देशामध्ये तेलाची मागणी अतिशय मोठ्या प्रमाणात आहे, परंतु त्या प्रमाणात उत्पादन तेलताडाचं आपल्या इकडे कमी प्रमाणात आहे. बरोबर. शेतकरी बांधवांनी जर तेलताडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आपल्या कोकण पट्ट्यामध्ये अथवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये, तर याच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आणि परकीय चलन सुद्धा आपलं वाचेल. हे जे आहे ना, तेलताडाच्या घडाप असतं या बाहेरील आवरणापासून तेल काढलं जाते, त्याला पाम ऑइल म्हणलं जातं. आणि हे जे आतील आहे त्या आतील भागामध्ये कॉस्मेटिक साठी वापरण्यात येणारा तेल तयार केलं जाते आणि तेलताड लागवडीनंतर 4थ्या वर्षांनी त्याचं उत्पादन सुरू होते. आता कोकण कृषी विद्यापीठाने गोदावरी रत्ना ही एक जात काढलेली आहे तेलताडाची, त्याचं उत्पादन पण चांगलं आहे. 12-18 वर्षानंतर त्याचं इल्ड स्टेबिलिटी येते, जेणेकरून दरवर्षी शेतकऱ्याला अधिकाधिक उत्पन्न मिळेल आणि अधिकाधिक फायदा होईल. सर, मी काय म्हणतो की आता याविषयी तेलताड जो प्रकल्प आहे आपला, त्याविषयीची माहिती तुमच्याकडून म्हणजे महाविद्यालयामध्ये मिळू शकते का? हो. ओके. आमचा एक स्वतंत्र विभाग आहे, अखिल भारतीय तेलताड प्रकल्प समन्वयित तेलताड प्रकल्प, हा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मुळदे येथे उद्यान विद्या महाविद्यालय ते कार्यरत आहे. बरोबर. मित्रांनो, जर तुम्हाला तेलताड वगैरे शेतीवर करायची असेल तर तुम्ही उद्यान महाविद्यालय मुळदे इथे तुम्ही भेट देऊन तेलताड विभागाला भेट देऊ शकता, तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. त्याकरता माझा मोबाईल नंबर पण तुम्ही नोट करू शकता. ओके. मोबाईल नंबर मी स्क्रीनवर देत आहे सरांचा, त्यांच्याशी देखील तुम्ही संपर्क करू शकता. 94-20-100-401. ओके. धन्यवाद सर. मित्रांनो, आपण आता आलोय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या शोभिवंत मत्स्यपालन या केंद्राकडे, या स्टॉलवर. तर इथे सहस्त्रबुद्धे सर आपल्याला या पूर्ण स्टॉलची त्यांच्या माहिती देणार आहेत की आपल्या कोकणामध्ये शोभिवंत मत्स्यपालन किंवा मत्स्यशेती ही कोणत्या प्रकारे केली जाऊ शकते, तर त्याबद्दलची माहिती आपण सरांकडून घेऊया. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. मी विनय सहस्त्रबुद्धे मुळदे येथील शोभिवंत मत्स्यपालन संशोधन केंद्राकडनं इथे पशुपक्षी महोत्सवामध्ये आपलं एक स्टॉल लागलेला आहे. तर याचा प्रमुख उद्देश असा आहे की आपल्याकडे
खाऱ्या पाण्यातील शेती व्यतिरिक्त जी गोड्या पाण्यातील मत्स्य शेती आहे आणि शोभिवंत मत्स्यपालन शेती आहे ह्याला जे आपल्याकडे स्कोप आहे किंवा व्यवसायाच्या संधी आहेत तर त्याला चालना देण्यासाठी जनजागृती करणे हा एक मुख्य उद्देश आहे। तर त्यासाठी आपण इथे बघू शकता की सुरुवातीला शोभिवंत मत्स्यपालनाविषयी मी सांगतो की प्रातिनिधिक स्वरूपात एक मी चार टाक्या इथे ठेवलेले आहेत की चार प्रकारचे शोभिवंत मासे ठेवलेले आहेत। पण हे व्यवसाय जो आहे याची व्याप्ती फार मोठी आहे आणि आपल्याकडचं जे वातावरण आहे कोकणातलं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या परिसरातलं जे वातावरण आहे पाणी आहे शोभिवंत माशांच्या उत्पत्तीसाठी आणि निरोगी वाढीसाठी अतिशय पोषक आहे आणि ह्याच्यासाठी कमी जागेमध्ये आवश्यकता असल्यामुळे आपल्याकडे आपल्या भात शेती किंवा इतर भाजीपाल्याचे व्यवसाय करणारे शेतकरी घराजवळ पण कमी जागेमध्ये हा व्यवसाय करू शकतात आणि आज शासनाने हा व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध योजना पण निर्माण केलेल्या आहेत। गेली 15-20 वर्षे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपल्याकडे येत असतात तर सध्या विचार करता पंतप्रधान मत्स्य संवर्धन योजना सुरू आहे ज्याच्यामध्ये शोभिवंत मत्स्य शेतीसाठी विशेष सहाय्यक योजना आहेत। याबरोबरच आपल्याकडे आता गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी सुद्धा विविध योजना आलेल्या आहेत। फार पूर्वीपासून एक आपल्याकडे गैरसमज आहे की खाऱ्या पाण्यातलाच मासा हा चांगला लागतो किंवा खाऱ्या पाण्यात माशालाच खप आहे, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे। कोणत्याही प्रकारच्या माशाला आज जगामध्ये किंबहुना आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये पण चांगली मागणी आहे, फक्त आपण चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचं उत्पादन करणं गरजेचं आहे। तर याकरिता आवश्यक आहे की जास्तीत जास्त लोकांनी गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीकडे वळावं। उदाहरणार्थ आता कटला, रोहू, सिप्रिनस या प्रकारचं जे मत्स्यबीज आहे ते आपल्याला मुळद्यामध्ये मिळू शकतं। इथे आपल्याकडे मत्स्यबीज निर्मिती केंद्र गेली 5 वर्षापासून चालू झालेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही कटला, रोहू, सिप्रिनस या खाण्यायोग्य माशांचं मत्स्यबीज देतो। या व्यतिरिक्त विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आपण राबवतो आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन देतो की गोड्या पाण्यातली मत्स्यशेती ही कोणत्या प्रकारे केली जाते, कोणत्या प्रकारचे मासे त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत किंवा आपण कोणत्या जागेमध्ये कशा प्रकारे करू शकतो। तसंच शोभिवंत माशांचं पण ट्रेनिंग दिलं जातं, त्याचा कालावधी 5 दिवस आहे। त्याच्यामध्ये विविध प्रकारचे शोभिवंत माशांना लागणारी पाण्याची गुणवत्ता, खाद्याची गुणवत्ता, व्यवसायाचं स्वरूप काय आहे, आपण कोणासोबत व्यवसाय करू शकतो, ह्या सर्वांची जी माहिती आहे ही विविध विषय तज्ञांमार्फत दिली जाते। तर ह्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा तसेच मुळदा येथे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञांच्या सेवेचा जास्तीत जास्त आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्याकडे गोड्या पाण्यातील मत्स्यशेती आणि शोभिवंत मत्स्यशेतीला चालना देऊन स्वतःचा व पर्यायाने आपल्या जिल्ह्याचा भरभराट व विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहूया असं मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिली। संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत आम्ही विविध प्रोजेक्ट्स करतो, जसे की मालवण, वेंगुर्ला आणि देवगड या तिन्ही तालुक्यांमध्ये आमचे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट्स आहेत। शिनाने पालन, पिंजऱ्यातील मत्स्यपालन असेल किंवा नर्सरी असेल, असे विविध प्रोजेक्ट्स आम्ही करतो। तर हे प्रोजेक्ट्स करण्यामागचा मेन उद्देश काय आहे तर कांदळवनांचं संरक्षण करणं। जसं की तुम्ही बघू शकता कांदळवनाची झाडं आहेत, त्या कांदळवनांच्या झाडांचं संरक्षण करावं यासाठी हे विविध प्रोजेक्ट्स आहेत आणि यातूनच रोजगाराची महिलांना संधी मिळावी यासाठी, जसं की तुम्ही बघू शकता व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्समधून महिलांनी हे लोनचं केलेलं आहे, कालव्यांचं, त्याच्यानंतर कोळंबीचं, असे विविध लोनचे वगैरे केलेले आहेत। याचा मेन उद्देश हाच आहे की महिलांना किंवा इतर सर्वांना उपजीविकेचं एक साधन मिळावं आणि जास्तीत जास्त प्रोडक्शन व्हावं, हे आमच्या स्कीमचं मेन उद्दिष्ट आहे। धन्यवाद मॅडम। मित्रांनो, आपण आता भेट दिली कांदळवन कक्ष मालवण आणि कांदळवन प्रतिष्ठान मुंबई येथे। तर इथे आपल्याला ही कांदळवन रिलेटेड म्हणजे कांदळवनाच्या माध्यमातून जे कालव्याचं आहे ना, ते लोणचं, कालव्याचं लोणचं वगैरे आहे, त्याच्यानंतर इतर हे काय शिनाणे, तर हे सर्व इथे माहिती आपल्याला उपलब्ध आहे आणि मी यांचा नंबर वगैरे किंवा वेबसाईट वगैरे काय असेल तर ती देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर देखील देणार आहे। कारण यांचं महत्त्वाचा उद्देश आहे की कांदळवनाचं संवर्धन करणं आणि त्याचबरोबर जे स्थानिक वगैरे लोक आहेत तिथले त्यांना रोजगार वगैरे उपलब्ध करून देणं, खूप चांगला हा उपक्रम आहे। तर मित्रांनो, यांना नक्की सपोर्ट करा। आम्ही या कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेतून हे काळुंद्रे आणि जिताडा मत्स्य शेती करतो, त्यातून हे वाढलेले मासे आहेत ते आता आम्ही विकण्यासाठी काढलेले आहेत। तर हे काळुंद्रे आणि जिताडा मासे आहेत, सोबतच हे शिनाणे उत्पादन केलं जातं, तर शिनाणे सुद्धा
आणि हे खाऱ्या पाण्यातील मासे आहेत ज्याला क्लाउन फिश किंवा निमो पण म्हटलं जातं आणि गोड्या पाण्यातील मासे जसे की ऑस्कर एंजल फिश गोल्ड फिश अशा विविध प्रकारचे रंगीत मासे आम्ही विक्री करतोय तर आमचा एकच उद्देश आहे की हे जे पण बचत गट ह्यासाठी काम करत आहेत त्यांना ह्याचा चांगला लाभ व्हावा आणि जास्तीत जास्त उत्पादन त्यातून प्राप्त व्हावं. खूप चांग खूप धन्यवाद मॅडम, खूप चांगला उपक्रम आहे. मित्रांनो, आपण आता काथ्या उद्योग या ठिकाणी आलो आहे तर इथे काथ्यापासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू किंवा इतर गृहोपयोगी वस्तू आहेत तर आपण यांच्याविषयी माहिती घेऊया आजींकडून. आजी, खूप खूप तुमचं स्वागत असं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलवर. तर हे जे तुमची शोभेची वगैरे वस्तू असतात काथ्यापासून बनवलेले तर त्यांची माहिती द्यावा आमका. ठीक आहे, आम्ही परुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याचं प्रशिक्षण केलेलं आणि त्यातून आम्हाला ग्रामपंचायतीतून 2 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आम्ही कर्ज काढून हे मशनी घेतले आणि स्वतः याचं विणकाम केलं. दुसरी गोष्ट, हे आता दुसरा एक प्रोजेक्ट आम्ही बनवला, त्याचं सुद्धा 15 दिवसाचं हे होतं प्रशिक्षण होतं आणि त्याच्यातनं आम्ही प्रत्येकी जवळजवळ 20 महिला होतं ते आम्ही त्याचं हे प्रशिक्षण हाती करून म्हणजे मशीन घेतली 200 रुपयावाली आणि ती त्याच्यातनं हे स्वतः आम्ही प्रोजेक्ट केलेलं आहे. बरोबर, म्हणजे हे सर्व तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेऊन या शोभेच्या वस्तू आणि आमच्या गावात आता कात्याचं कारखानाही आहे. कारखाना स्वतः मशीनवर दोऱ्या विणतो, स्वतः मी काढते ही काढते ते विणून की नाही आम्ही याने म्हणजे किलोवर विकतो आमच्या कारखान्यात आणि तिथूनच आम्ही काथे आणतो. सध्या तर आमचा हा प्रोग्राम चालू आहे. बरोबर, आणि याला मागणी वगैरे कितपत? मागणी आम्हाला येते त्याची, पण आता नुकता जवळजवळ 3000 आम्ही धंदा केला. बरोबर, या 2 महिने नाही अजून बँकेचं मला लोन हप्ता आलेला नाहीये तरी मी जमा केले आणि हा प्रोजेक्ट मी चालू केलेला आहे. माझ्या बरोबर ही आहे पण मी हा प्रोजेक्ट याच्या मला बरीचशी आहे. आता मी दोघा तिघांना त्याच्यातली माहिती देऊन मी त्यांचा नंबर घेतलाय. आमचे ते हे आहेत शिकवणारे म्हणजे ते अधिकारी, त्यांच्यातून आम्ही त्यांना हे दिलंय. दुसरी गोष्ट, आमच्याकडे समिती आलेली स्वच्छता समिती, त्यांच्यात आम्ही एक प्रोग्राम केलं म्हणजे सगळं त्यांना माहिती दाखवली, स्वच्छता समिती स्वच्छता दाखवली, हे विणून दाखवलं, त्याशिवाय कारखान्यात जाऊन आम्ही त्यांना काता कसा काही करता हे दाखवलं. म्हणजे सगळं त्या समितीने आमची माहिती घेऊन आम्हाला आज क्रमांक सुद्धा त्यांनी परुळ्याचा 2 नंबर आम्हाला दिला. हेही आम्ही आता सध्या 2 महिन्यात आम्ही सगळे आमचे ग्रामपंचायतीतले जे ग्रामसेवक सरपंच हे आम्हाला खूप अनुदान देतात आणि प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करतात. आलं लक्षात, खूप चांगला उपक्रम आहे आजी. मित्रांनो, हे बघा इथे काथ्यापासून बनवलेली पायपुसणी वगैरे आहेत, त्याच्यानंतर शोभेच्या वस्तू देखील आहेत. तुम्ही नक्की खरेदी करा आणि इतर देखील शोभेच्या वस्तू आहेत ज्या तुम्ही घरात वगैरे लावू शकता. तर मी आजींचा नंबर स्क्रीनवर देणार आहे प्लस डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहे, तर तुम्ही नक्की संपर्क करा आणि या गोष्टी वगैरे ऑर्डर करा. मित्रांनो, आपण आता आलोय पर्यावरणपूर्वक गोमय गणेश यांच्या स्टॉलवर, तर इथे आपण गणेश मूर्तींविषयी सर्व माहिती घेऊया. दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं सुवर्ण कोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. तर तुमच्या या पर्यावरणपूरक हा जो तुमचा उपक्रम आहे तर याच्याविषयी कोकणातील आमच्या सबस्क्रायबर्सना माहिती द्या. आमचा भगीरथ प्रतिष्ठानचा असा कन्सेप्ट आहे की आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा इको फ्रेंडली व्हावा. म्हणजे जशा पुण्यावरून पेनवरून जशा गणपती इकडे येतात तशा आपल्या सिंधुदुर्गातून बाहेर गावी गणपती जाव्या ही आपली कन्सेप्ट आहे. एक खूप चांगली कन्सेप्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोमयची जी आम्ही निर्मिती केलेली आहे मळगावकर सर यांनी, आपले डॉक्टर देवधर सर यांच्या दोघांच्या विचारसरणीने एक गोमयचं आम्ही मटेरियल तयार केलं, त्यापासून मूर्त्या बनवून बघितल्या आणि त्या आपल्या सक्सेस पण झालेल्या आहेत आणि ही मूर्ती 1-2 वर्ष चांगली टिकून राहते, काही प्रॉब्लेम येत नाही. किंवा गिफ्ट पॅक वगैरे आपण देऊ शकतो कोणाला यायचं असेल आणि त्याचं विसर्जन करायचं झालं तर छोटी मूर्ती 1-3 तासांमध्ये विसर्जन होते. शाडू माती शाडू माती सारखं पण ती टिकाऊ आहे, त्याला क्रॅक वगैरे कुठे म्हणजे वजनाला एकदम हलका आहे. एक छोटी मूर्ती तुम्ही 1 फुटापर्यंत घेतला तर 1 किलोच्या आसपास वजन जातं पूर्ण सुकल्यावर, किंवा 1.5 किलो पर्यंत जास्तीत जास्त.
पण गणेश चतुर्थीच्या काळात देखील तुम्ही मूर्त्या वगैरे बनवता का? म्हणजे किती फूट उंची पर्यंत गणेश मूर्तीच्या काळामध्ये आपल्याला या 4-4.5 फुटापर्यंत मूर्त्या बनवू शकतो, या मूर्त्या वगैरे बनवू शकतो. मित्रांनो, मी दादांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. गणपतीच्या काळामध्ये तुम्ही नक्की संपर्क करा, तुम्हाला ऑर्डर वगैरे मिळेल, माहिती देखील मिळेल की यांची किंमत वगैरे किती आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडे कोणते व्हेरियंट वगैरे अवेलेबल आहेत साचा वगैरे, तर त्याबद्दलची तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. खूप खूप धन्यवाद दादा. आता आपण दुसऱ्या विभागाकडे आलोय, तर इथे हा पूर्ण माझ्या मते मेकॅनिकल विभाग आहे. इथे सर्व ट्रॅक्टर्स वगैरे आहेत जे आपण शेतीसाठी वगैरे यूज करतो, तर याच्यामध्ये व्हेरियंट देखील अवेलेबल आहेत, 5 HP वगैरे किंवा त्याच्यापेक्षा जास्त, किंवा इतर ज्या काही ग्रास कटर वगैरे गोष्टी वगैरे आहेत तर त्या देखील अवेलेबल आहेत, पंप सेट वगैरे. तर हे आहे प्रभू कृषी सेवा केंद्र यांचा स्टॉल. इथे स्प्रे पंप वगैरे, त्याच्यानंतर वॉटर पंप वगैरे, सर्व पंप वगैरे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर हा पुढे किर्लोस्कर कोळंबा यांचा इथे स्टॉल आहे. इथे देखील आपल्याला ट्रॅक्टर्स वगैरे बघायला मिळत आहेत. आणि आता सध्या पावसाळ्याची सुरुवात असल्यामुळे यांना खूप मागणी आहे सध्या. इथे देखील सर्व ट्रॅक्टर्स आहेत. हा आहे काव्या कृषी सेवा केंद्र, हे देखील सर्व ट्रॅक्टर आहेत. इथे आपण आता आहोत मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये, तर इकडे विजयश्री ॲग्रो कणकवली रत्नागिरी देवरूप लांजा दापोली वगैरे इथे सर्व हे देतात सेवा. तर आपण यांच्या स्टॉलला आता भेट देतो आणि त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे ट्रॅक्टर्स वगैरे अवेलेबल आहेत तर त्यांची माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार सर, मी ओमकार विजयश्री ॲग्रोमधून. ॲक्च्युली विजयश्री ॲग्रो हा शेतकऱ्यांच्या हक्काचा ब्रँड आहे, जिथे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणातील सर्व प्रकारची सेवा देण्यात येत आहे. ठीक आहे, विजयश्री ॲग्रो गेल्या 25 वर्षांपासून ही सेवा देण्यात तत्पर ठरला आहे शेतकऱ्यांना. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजयश्री ॲग्रो हे शेतकरी केंद्रित काम करतं, त्याच्यामुळे त्यांना कायम चांगली सेवा देणं हे विजयश्री ॲग्रोचा सर्वात पहिला मूल्य आहे. बरोबर. तुमच्याकडे आता कोणकोणते उत्पादन म्हणजे ट्रॅक्टर्स वगैरे अवेलेबल आहेत? आता आपल्याजवळ सर बघा सर्व प्रकारचे फार्म मशीनरीज ॲक्च्युली विजयश्री ॲग्रो सेल करत आहे. ठीक आहे, तर आता सध्या आपण ह्या एक्झिबिशनमध्ये बघा हा मित्सुबिशीचा VST शक्ती मित्सुबिशीचा 4-wheel drive 27 horsepowerचा ट्रॅक्टर आणला आहे. त्याच्यानंतर सर आपण VST शक्तीचा RT70 हा डिझेल इंजिनमध्ये पण पॉवर विडर सेल करत आहोत, त्याला बॅक रोटरी येते म्हणजे, आणि बाकीचे जे पॉवर विडर्स आहेत त्यांना फ्रंट रोटरी आहे. असं व्हरायटीज ऑफ रेंजमध्ये आम्ही फार्म मशीनरी सेल करतो. आणि याची प्राइस वगैरे किती आहे? प्राइस वगैरे सर बघा आता आपल्याजवळ बरेच ब्रँड्स आहेत. स्टील ब्रँड आहे, ठीक आहे, VST आहे, पुन्हा ग्रीव्स कॉटन आहे, होंडा आहे, अशा नावातलेल्या कंपन्यांचे आपण सेल करतोय प्रोडक्ट. तर प्रत्येकाचे प्राइस डिफर करतात व्हरायटीज मध्ये. आता जसं की पॉवर विडर बघायला गेलं तर कमीत कमी 50,000 पासून 1,20,000 पर्यंत वेगवेगळे पॉवर विडर आपल्याजवळ उपलब्ध आहेत स्टॉक. तर मित्रांनो, एकदा तुम्ही विजयश्री ॲग्रोला नक्की भेट द्या. मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर नंबर त्यांचा देणार आहे. तर त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे ट्रॅक्टर्स वगैरे आणि इतर शेती उपयोगी अवजारे वगैरे उपलब्ध आहेत, तर त्यांना एकदा नक्की भेट द्या. थँक्यू. मित्रांनो, आपण आता आलोय काव्य कृषी सेवा केंद्र. तर इथे आपण आता बघूया की यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे ट्रॅक्टर्स आणि शेतीचे अवजारे किंवा इतर शेतीविषयक साहित्य अवेलेबल आहे ते. दादा, खूप खूप धन्यवाद, खूप खूप स्वागत आहे तुमचं सुवर्ण कोकण ब्लॉग चॅनलवर. धन्यवाद. तर या तुमच्या स्टॉल विषयी माहिती द्या सबस्क्रायबर्सना. नमस्कार, मी प्रवीण राऊत, काव्य कृषी कसाल हे आपलं इथे दुकान आहे आणि या दुकानाचा स्टॉल आपण इथे ह्या कृषी मेळाव्यामध्ये लावलेला आहे. आणि आपल्या ह्या दुकानामध्ये आपल्याला पॉवर विडर, ग्रास कटर म्हणजेच ब्रश कटर, स्प्रे पंप, सर्व प्रकारचे स्प्रे पंप, बॅटरी स्पेअर असतील किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा त्याच्यानंतर पेट्रोलवर चालणारे स्प्रे पंप आहेत, त्या नारळ शिडी, तसेच कृषी अवजारे, खते, बी बियाणे, कीटकनाशके, तणनाशके सर्व प्रकारचे आमच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे. त्यातलेच काही प्रात्यक्षिक म्हणून आम्ही अवजारं इथे लावलेली आहेत आणि ती आपण आमच्या कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांना विविध सेवा पुरवतो. त्या सेवांमध्ये आपण मेन म्हणजे महाडीबीटीमध्ये जे 50% अनुदान आहे त्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना लागणारे पूर्ण कागदपत्र आहे, तसेच त्यांना ऑनलाईन अर्ज कसे भरायचे आम्ही स्वतः अर्ज भरून विनाशुल्क अर्ज भरून देतोय. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी फायदा होत आहे व महाडीबीटीमध्ये जी शेतकऱ्यांची गैरसोय होत होती अनुदान मिळण्यासाठी ती बऱ्याच प्रकारे दूर झालेली आहे. दादा, तुमचे दुकान वगैरे कुठे आहे सेवा केंद्र? कसाल बाजारपेठेमध्ये काव्य कृषी सेवा केंद्र साई बराडी कॉम्प्लेक्समध्ये आपलं दुकान आहे. आमचा संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 21 61 0 121
आणि दुसरा 80 10 53 19 06 हे दोन मोबाईल आहेत. तसंच आमचं यूट्यूब चॅनल फेसबुक चॅनल देखील आहे, फेसबुक पेज देखील आहे. मित्रांनो नक्की एकदा भेट द्या काव्या कृषी सेवा केंद्र येथे. मित्रांनो आपण आता पुढे पुढे चाललो तर इथे गुरुस्थान मोटर्स म्हणून आहे, तर इथे ई बाईक वगैरे स्कूटी वगैरे अवेलेबल आहेत. तर यांचा देखील नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. पण ॲक्च्युली इथे आता मागे भरपूर मोठा साऊंड आहे, त्याच्यामुळे मला व्यवस्थित माहिती वगैरे देता येत नाही आहे. तर यांचा देखील आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवू. दादा त्याच्यानंतर इकडे आहे समर्थ ॲग्रोटेक कुडाळ वेंगुर्ला रोड कुडाळ. तर इथे देखील आपल्याला भरपूर ट्रॅक्टर्स वगैरे आणि शेतीविषयक अवजारे वगैरे आपल्याला बघायला मिळत आहेत. तर या देखील शॉपला तुम्ही नक्की भेट द्या. कुडाळ वेंगुर्ला रोडवरच आहे कुडाळला. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर त्यांचा आहे दिलेला, समर्थ ॲग्रोटेक. त्याच्यानंतर पुढे आपण इथे येतो आहे नंदाई ट्रॅक्टर्स म्हणून, खूप मोठं नाव आहे नंदाई ट्रॅक्टर्स. आणि कुडाळ कणकवली या ठिकाणी इथे त्यांचे शॉप्स वगैरे अवेलेबल आहेत. आणि यांच्याकडे देखील इथे भरपूर प्रमाणात ट्रॅक्टर्सचे व्हेरियंट वगैरे अवेलेबल आहेत, अगदी 5 HP पासून 7 HP वगैरे किंवा त्याच्यावर. आणि इतर जी शेतीविषयक अवजारे लागणार आहेत तर ते देखील अवेलेबल आहेत. आणि या ठिकाणी बहुतेक कंपन्यांचे देखील आपल्याला प्रोडक्ट्स वगैरे बघायला मिळत आहेत नंदाई ट्रॅक्टर्स. तर या देखील स्टॉलला तुम्ही नक्की भेट द्या. त्याच्यानंतर आपण इथे गोवा ट्रॅक्टर आहे, मला वाटतं कणकवलीचं आहे. तर इथे देखील ट्रॅक्टरचे भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत. या सर्वांना तुम्ही भेट देऊन तुम्हाला तुमच्या पसंतीचा ट्रॅक्टर वगैरे तुम्ही निवडू शकता. आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जो सोयीस्कर आणि व्यवस्थित वाटतो तर तो तुम्ही खरेदी करू शकता. आपण आता पुढच्या स्टॉलकडे जाऊया. त्याच्यानंतर इकडे लुबी पंप मोटर्स, तर या ठिकाणी देखील पंप वगैरे आहेत. तर इथे देखील तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळू शकतात. इलेक्ट्रिक आहे, सबमर्सिबल आहे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारे ॲसेसरीज वगैरे आहेत. तर त्या देखील तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यानंतर इकडे आहे मैत्रेय ॲग्रो वेट केअर, तर आपण याच्याबद्दलची जरा माहिती घेऊया. आपण आता आलो आहोत मैत्रेय ॲग्रो आणि वेट केअरमध्ये, तर इथे आपण यांच्या या प्रोडक्टविषयी माहिती घेऊया. नमस्कार सर, तर तुमच्या या स्टॉलविषयी पूर्ण माहिती द्या सबस्क्रायबर्सना. सर ते आमचे जे प्रोडक्ट आहेत सगळे, ही आम्ही कोकणातल्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत दोडामागेपर्यंत सगळं हवामानाचा बेस पकडून सगळ्या कॅटलवरती बनवले आहेत. उत्तम दर्जाचं कॅल्शियम बनवतो. माय ग्लुको एक नवीन प्रोडक्ट आहे आमचं, चांगले मिनरल्स आहेत. हा फक्त चिलेटेड मिनरल्स नाही, मेथो चिलेटेड आहे. शक्यतो आम्ही शेतकऱ्यांचा जास्त विचार केला की शेतकऱ्याचा एकही रुपया फुकट जाता कामा नये, तो कामाला आला पाहिजे. असे सगळे स्टँडर्ड मटेरियल आहेत आणि आतमध्ये वापरणार आम्ही जे मटेरियल वापरतो ते सुद्धा आम्ही एपी ग्रेडचं वापरतो. त्याच्यामुळं की शेतकऱ्यांना अजूनपर्यंत चांगला विश्वास आहे आणि याच्या पुढे आम्ही दिवसात कायम ठेवणार आहोत असं. आणि शक्यतो की शेतकऱ्या लोकांना चांगलं म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, हे आमचं मेन मेन उद्देश आहे. आणि प्रत्येक शेतकरी हा हे झाला पाहिजे, समाधानी असला पाहिजे. तर मित्रांनो या शॉपला एकदा नक्की भेट द्या. तर इथे प्राणी वगैरे किंवा आपण जे कोंबडी वगैरे पक्षीपालन वगैरे करतो तर त्याच्यासाठी लागणारी सप्लिमेंट्स किंवा खाद्य आहेत, तर यांच्या व्हरायटीज वगैरे इथे उपलब्ध आहेत आणि ही सर्व यांची प्रोडक्ट्स आहेत. तर एकदा तुम्ही नक्की भेट द्या, या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आणि आपण आपल्या उत्पादन म्हणजे पशु किंवा यांचं दूध उत्पादन वगैरे किंवा कोंबडीसाठी कुक्कुटपालनामध्ये खूप फायदा होऊ शकतो याचा. आता पण पुढे चाललो आहे तर इथे पेस्ट कंट्रोलसाठी असणारा स्टॉल आहे. त्याच्यानंतर इकडे पॉवरटेक कोल्हापूर, तर इथे बॅटरीज वगैरे किंवा जे पंपसाठी लागणारे मशीन्स वगैरे असतात, स्टार्टर्स वगैरे, तर त्याचं देखील इथे स्टॉल आहे. नंतर इथे कृषी रसायने ॲग्रोकेमिकल, त्यांचा देखील इथे स्टॉल आहे. कामधेनू ॲग्रोटेक, ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्युसर, आपण आता आलो स्थानिक बियाणे बँक ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड इथे. तर इथे ह्या स्टॉलवर आपल्याला तांदूळ पीठ, त्याच्यानंतर लाल पोहे,
बाजरी पीठ, नाचणी पीठ, तांदूळ पीठ, वडे पीठ, म्हणजे आपले जे कोकणातील पारंपरिक पदार्थ वगैरे आहेत, पिठी, कोळग्याची पिठी देखील आहे, मेथी देखील आहे, तर या टाईपचे प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत या स्टॉलवर. कोकण देखील आहे, काळा तांदूळ तुमच्याकडे का दादा ते काय मटकी, हा मटकी वगैरे जी सी जी कडधान्य आहेत ना, हा हा ही सगळी कडधान्य आहेत, म्हणजे आपल्याकडे पिकवलेली आहे. हा होय होय, आपली सगळी देशी गावठी बियाणी आहे. ओके, आणि ती बियाणी आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. तर मित्रांनो, हे गावठी बियाणं वगैरे आहेत, तर ह्या स्टॉलला देखील तुम्ही नक्की भेट द्या. ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पंदूर कुडाळ, तर त्यांचा नंबर देखील आहे आणि मी स्क्रीनवर देखील नंबर यांचा देईन. तर तुम्हाला प्रोडक्ट्स वगैरे यांचे पाहिजे असतील तर तुम्ही नक्की संपर्क करा. ही आहे पारंपरिक मुडी, तर हे पूर्ण गवतापासून आणि आपला हा काट्याची रशी वगैरे आहे ह्याच्यापासून बनवलेली आहे. आणि याचं वैशिष्ट्य एक असं आहे की याच्यामध्ये जे तुम्ही बियाणं किंवा धान्य वगैरे ठेवताना, तर ते 2-3 वर्षापर्यंत त्याला कोणतीही कीड वगैरे लागत नाही, आहे त्या सुस्थितीत आणि क्वालिटीमध्ये राहतं. तर हे देखील ऑर्डरप्रमाणे ते बनवून देतात आपल्याला. तर एकदा नक्की भेट द्या या स्टॉलला. नंतर इकडे कुडाळचं प्रसिद्ध प्रभू कृषी सेवा केंद्र आहे, तर इथे बियाणे वगैरे सर्व अवेलेबल आहेत. आणि आता सध्या आपला जून महिना सुरू होतो आहे, तर त्याने तुम्ही इथे बियाणे वगैरे सर्व घेऊ शकता. पुढे आहे धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र, किरण एजन्सीज, तर इथे देखील बियाणे वगैरे, त्याच्यानंतर इतर शेती उपयोगी वस्तू अवेलेबल आहेत. इथे पुढे परब ॲग्रो सर्व्हिसेस, तर इथे देखील कीटकनाशक वगैरे सर्व बियाणे वगैरे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर हे आहे सुप्रीम इंडस्ट्रीज, तर या ठिकाणी आता पावसाळ्यासाठी लागणारे रेनकोट्स वगैरे किंवा प्लास्टिक किंवा शेतकऱ्यांसाठी जी शेती उपयोगी प्लास्टिकचे म्हणजे आपण रेनकोट वगैरे म्हणतो, तर ते देखील इथे सर्व अवेलेबल आहेत. तर या स्टॉलला देखील नक्की भेट द्या. आता आपण पुढच्या रोमध्ये आलो आहे, तर इथे आहे स्वस्तिक सेवा केंद्र सावंतवाडी, तर इथे देखील सर्व कीटकनाशक त्याच्यानंतर बियाणे वगैरे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे सुजय स्वाद मसाले, तर इथे देखील मसाले वगैरे आहेत अवेलेबल, म्हणजे फणस वेपर्स आहे, आवळा कँडी, गरम मसाला, मालवणी मसाला. वहिनी, तुम्ही हे सगळे मसाले तुम्ही बनवताच? फॅक्टरी आहे. ओके, हे सर्व फॅक्टरीमधून आणलेले आहेत. मिरची पावडर वगैरे आहे, बाजरी पीठ, वडे पीठ, त्याच्यानंतर मालवणी खाजा, लाडू, त्याच्यानंतर आगूळ वगैरे. तर या ठिकाणी देखील नक्की भेट द्या. आपण आता आलो आहे सिनर्जी अक्षय ऊर्जा, तर इथे सौर ऊर्जेविषयी एक हा स्टॉल आहे, तर सरांकडून आपण याविषयी माहिती घेऊया. नमस्कार, हे सौर ऊर्जेचं हे आहे, हे ऑनग्रीड सौर ऊर्जा सिस्टीम आहे. ऑनग्रीड आणि ऑफग्रीड असे हे दोन प्रकार असतात. बेसिकली ऑनग्रीडमध्ये काय होतं हे आधी आपण समजावून घेऊया. ऑनग्रीडमध्ये तुमच्या सोलार पॅनलवर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो त्याच्यातून जी काही वीज तयार होते ती वीज त्या DC कनेक्ट पासून या मशीनमधून डायरेक्टली MSCB ग्रीडला जाते. MSCB काय करतं, MSCB तुम्ही किती युनिट महिन्याभरात दिलेत हे काउंट करतं. ओके, साधारणतः फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या महिन्यात 300 युनिट्स दिले MSCBला. ओके, तुम्ही कंझ्युम MSCBs करता डायरेक्टली. समजा तुम्ही त्या महिन्याभरात 200 युनिट कंझ्युम केलेत MSCBचे, तर इनडायरेक्टली तुम्ही तुमचं ऑलरेडी 200 युनिट्स MSCBला दिलेले आहेत, म्हणजे तुमचं बिल झिरो झालं. पण 200 पेक्षाही जास्त 100 युनिट्स तुम्ही MSCBला दिलेले आहेत, ह्याच्यात काय झालं की हे वरचे जे 100 युनिट्स आहेत हे तुमच्या पुढच्या महिन्यासाठी कॅरी फॉरवर्ड होतात. ओके, असं प्रत्येक महिन्यात होत जातं. तुमचे जे काही ॲडिशनल युनिट्स असतात हे पुढच्या महिन्यासाठी कॅरी फॉरवर्ड होतात. एखाद्या महिन्यात जसं पावसाळ्यात जसं ढगाळ वातावरण आहे अशावेळी वीज निर्मिती कमी होऊ शकते सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे. अशावेळी जे तुमचे म्हणजे ऑलरेडी कॅरी फॉरवर्ड झालेले युनिट्स असतात ते तुमचे युटिलाइज होतात आणि तुमचं बिल इनडायरेक्टली झिरो होतं. सो हा बेनिफिट ह्याच्यात सगळ्यात चांगला असतो, जिथे तुमचं बिल जे ॲव्हरेज 3-4 हजार रुपये बिल येतं ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे की जी त्याच्यात रिटर्न्स तुम्हाला 3-4 वर्षात साधारणतः पूर्ण नलिफाय होतं. थँक्यू. हे आहे नाचणी नागली फिंगर. दादा हा काय विषय आहे? हे नाचणीचे फिंगर आहे सर, टेस्टी आणि पौष्टिक राहतो. लहान मुलाला हेल्दी आणि पौष्टिक आहे. त्याला तळू पण शकता तुम्ही, भाजू शकता, दोन्ही प्रकारे करता. ओव्हनला मॅक्रोन पप्पन मेकर रेती वाढू. तर मग टेस्ट करूया. आणि इकडे बघा
हाडांची ताकद वाढते, म्हणजे सर्व याचे नाचण्याचे तर भरपूर फायदेच आहेत. आणि हे पॅकेट किती रुपयाला आहे? हा युट्यूब चॅनल आहे. हो, या पॅकेटची प्राइस काय आहे? 60 एका, 100 60 एक. हे किती ग्रॅमचं आहे? 200 ग्रॅम. हे 200 ग्रॅम एक पॅकेट आहे आणि 60 एक आहे, 100 2. तर मित्रांनो नक्की खरेदी करा. टेस्टी आणि पौष्टिक बघा. चला दादा, थँक्यू. इथून मित्रांनो जे स्टॉल चालू होत आहेत ते सर्व बचत गट वगैरे आहेत, महिला बचत गट. तर इथे आहे आदर्श उत्पादक गट, त्याच्यानंतर पुढे आहे आनंदी स्वयंसहायता समूह नारेगिरे तालुका देवगड, त्यांनी देखील इकडे त्यांचे प्रोडक्ट्स वगैरे आणलेले आहेत. त्याच्यानंतर मगाशी आपण बघितलेलं काथ्या उद्योग, तर काथ्यापासून बनवलेल्या वस्तू देखील आहेत इथे. सावित्रीबाई फुले स्वयंसहायता समूह सावंतवाडी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे धनश्री उत्पादक गट, तर इथे देखील सर्व आपले मालवणी पदार्थ आहेत, चकली वगैरे, लाडू, बेसन लाडू, शेंगदाणा चटणी. लोणचं ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी इथे भरपूर प्रकारचे लोणच्याचे ऑप्शन्स आहेत. हे कुठलं आहे लोणचं? लसूण. लसूण, लसूण, लिंबू. हे कोणतं आहे? करेले काय? करेले का? हा, करवंद. करवंद हे कुठलं? पंजाबी वगैरे भरपूर प्रकारचे लोणच्याचे ऑप्शन्स आहेत. वा, माझ्या काहीच लक्षात आलेलं नाहीये कुठली कुठली नावं सांगते. मला बघता नेमकीच कळली, आवळा, मिरची, गाजर वगैरे. तर तुम्ही देखील नक्की भेट द्या, टेस्ट करा आणि विकत घ्या. तर इथे परत बचत गटांचं दुकान आहे, जय भवानी उत्पादक गट. तर इथे देखील आपल्याला मालवणी प्रोडक्ट बघायला मिळते. नक्की भेट द्या आणि विकत घ्या. तर आता आपण नेक्स्ट लॉटमध्ये आलो आहे. इकडे सर्व आता बचत गट वगैरे, त्याच्यानंतर इकडे मातीची भांडी देखील आहेत. मित्रांनो इकडे आहे शेखर दादा यांचा मातीच्या भांड्यांचा स्टॉल. तर या स्टॉलची आपण म्हणजे यांच्या मातीची भांडी बनवण्याची आपण व्हिडिओ बनवली होती, तर ती व्हिडिओ देखील बघा आणि या स्टॉलला देखील भेट द्या. इकडे भरपूर प्रकारची मातीची भांडी अवेलेबल आहेत, जी आपण व्हिडिओमध्ये देखील दाखवली होती की आपण कोणत्या प्रकारे मेकिंग करतो. तर इकडे वहिनी देखील आहेत आणि गोठणकर काका ना, गोठणकर काका देखील आहेत इथे. तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या आणि ही भांडी खरेदी करा. मातीच्या भांड्यांच्या स्टॉल नंतर इथे आहे मालवणी सुखी मच्छी. तर इथे देखील आपल्याला भरपूर प्रकारची सुखी मच्छी बघायला मिळते, सुकट वगैरे. त्याच्यानंतर हे काय सोडे ना? हे सोडे. हे सोडे, ओके. बारीक सोडे, हे मोठे सोडे. आणि हे वाले व्हाईट रिबन म्हणजे वाटा म्हणतो ते का? हा, वागळा. वागळा बळा 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 बळा, ओके, बळे. आणि त्याच्यानंतर हे उघडे गोल म्हणा मोठं आलं. ताडी मासा ह्यो मोठो गोल. बोंबील, बांगडा, मोरी. शिंगाडा, बांगडा, मोरी, सुरमई. सुरमई आणि तो गोलमो बारीक गोलमो, ओके. मांदेली पण आहे इथे. भरपूर प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि इकडे ऑनलाईन पे देखील अवेलेबल आहे. नक्की एकदा भेट द्या आणि विकत घ्या इथून. मित्रांनो आता आपण पशु विभागाकडे आलो आहे. आपण मगाशी अवजारे, त्याच्यानंतर बिया वगैरे, बी बियाणे, त्याच्यानंतर खते वगैरे या सर्व स्टॉलला भेट दिलेली आणि आता आपण इकडे पशु विभागाकडे आलेलो आहोत. आणि आता इथे म्हशी आहेत, तर या मशीनविषयी आपण माहिती घेऊया दादांकडून. नमस्कार दादा, बोला. या मशीनविषयी वगैरे माहिती द्या की या कोणत्या प्रकार, कोणत्या जातीच्या वगैरे आहेत? मैसाना क्रॉस आहे. मैसाना क्रॉस आणि ती परवाच्या दिवशी आली. हा, आता हिला 5.5 11 लिटर दूध चालू आहे. 11 लिटर सबन दिवसाचं 11 लिटर चालू आहे. हे सबन दिवसाला 15 ते 16 लिटर दूध पिळणार. 15 ते 16 लिटर दिवसाचं दूध आहे पिळणार. बरोबर.
आणि म्हणजे अजून कोण कोणत्या प्रकारच्या जातीत? म्हैसाणा येते, गुजर येते, जाफर येते, आणि पंढरपुरी येते, पंढरपुरी परत दुसरी एक ह्याची येते, संकरित एक येते, संकर गावठी येते, त्याच्या दुधाला भारी ही बरोबर. तुमचा नंबर मी दादांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओ मध्ये देणार आहे. जर तुम्हाला या प्रकारच्या म्हशी वगैरे खरेदी करायच्या असतील तर तुम्ही दादांना नक्की संपर्क करा. आणि 4 ते 5 प्रकारच्या जातींच्या म्हशी तुम्हाला इथे मिळू शकतात. आता ही म्हस विकली मी, हो सर, दादाने आत्ताच ही म्हस विकलेली आहे. आणि हाच फायदा होतो अशा मेळाव्यांचा की आपल्याला वेगवेगळ्या जातीच्या म्हशी किंवा पशु वगैरे आपल्याला बघायला मिळतात. इथे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे चालू आहेत आणि आपण आता इथे पशु विभागाला भेट देतोय. दादा ते कोणत्या प्रकारची कोंबडी असत? सिल्की आहेत. सिल्की ते वाले फर्स्ट रो मध्ये असत ते? हो ते सिल्की. हा पश्चिम बॉटम. कुठल्या? पश्चिम बॉटम. पश्चिम बॉटम, हा पश्चिम बॅटम. आणि हे 2 नंबरची फ्रीजी चिकन, यांच्यात काय फरक हा? म्हणजे ते काय ब्रीड वरती? ब्रीड वरती. ओके. आणि ही सिल्की? सिल्की. सिल्की. आणि हे काय? हे म्हणजे तुम्ही सगळ्या कोंबड्या बरोबर यांना मिक्स करून ठेवू शकणार नाही. ओके. हे एकदम सॉफ्ट असतात ना, हा मग यांना मारून टाकणार ते. बरोबर बरोबर. तर या देखील कोंबड्या इथे अवेलेबल आहेत. इकडे आहे कॅरोल्स पेट हाऊस, आरिफ कॅरोल. तर इकडे देखील पक्षी वगैरे आहेत. तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून हे मागवू शकता पक्षी वगैरे. वाव मित्रांनो, हे बैल वगैरे बघा, एकदम धष्टपुष्ट वगैरे आहेत. म्हणजे आपल्याकडचे गावठी बैल यांच्या समोर काहीच नाहीत. अरे इकडे हे सर्व मस्त बघायला मिळतात. म्हणजे आपल्या कोकणात हे असे बैल वगैरे क्वचितच पाहायला मिळतात. वाव ही आहे गाय. ते भरपूर प्रकारचे बैल वगैरे गायी वगैरे अवेलेबल आहेत. अगदी म्हणजे शेतीसाठी वगैरे लागणारे. आता क्वचितच शेतीसाठी वगैरे वापर करतात, पण अजून काही ठिकाणी बैल वगैरे वापरतात. अजून पूर्ण पारंपरिक वगैरे शेती नाही, शेती म्हणजे अशी बंद झालेली नाही आहे. मित्रांनो, आता बैलांच्या पुढे नंतर इकडे रेडे आहेत. तर इकडे देखील भरपूर प्रकारच्या जाती अवेलेबल आहेत. दादा तुमचं नाव कसं? संजय जाधव. संजय जाधव, कुठून आलात तुम्ही? इस्लामपूरी. इस्लामपूर मधून. तर ही हा कोणत्या प्रकारचा रेडा आहे? पंढरपुरी. पंढरपुरी. ओके. आणि हा वाला कुठला? मुर्रा जातीचा. तर हा मुर्रा जातीचा रेडा आहे. आणि अजूनही दादा म्हणजे हे शेतकरी वगैरे घेतात या प्रकारचे रेडे वगैरे? म्हणजे अजून पारंपरिक शेती चालू आहे? ज्याला नाद आहे ते घेते. बरोबर बरोबर. आणि याची अंदाजित किंमत वगैरे किती आहे साधारण? लाख दीड लाख रुपये. मित्रांनो, 1 ते 1.5 लाख रुपयाचे रेडे आहेत हे. आणि दादा इस्लामपूरवरून आलेत. थँक्यू दादा. मित्रांनो, आपण आता चाललोय पुढे. तर इकडे अजून देखील गायी वगैरे, त्याच्यानंतर जर्सी गायी, त्याच्यानंतर हे रेड्यांच्या जाती वगैरे, ह्या सर्व तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. आणि तुम्ही विकत देखील घेऊ शकता. इथे सर्व मालक त्यांचे वगैरे आहेत उपस्थित वगैरे आहेत. वाव भरपूर
प्रकारचे प्राणी वगैरे इथे आहेत। ही आहे लाल कंदारी जातीची गाय वगैरे, ही देवणी, तर असे हे दोन प्रकारची आहेत जातींची। तर हे दादा लातूरवरून आलेत आणि ही लातूरच्या साईडची एकदम प्रसिद्ध अशी जात वगैरे आहे। तर तुम्हाला इथे पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता। हां, हे देखील सर्व लातूरचेच आहेत। दादा तुमचा नंबर सांगा। 90 49 49 42 76 42 76। नाव कसं तुमचं? बालाजी मारुती केंद्रे। बालाजी मारुती केंद्रे। तर नक्की दादांना संपर्क करा जर तुम्हाला या प्रकारच्या गायी वगैरे पाहिजे असतील तर। पुढे आल्यानंतर इकडे हे बैल आहेत, तर या बैलांविषयी आपण माहिती घेऊया। दादा तुमचं नाव कसं? सागर एमकर। सागर एमकर। एमकर, तुम्ही कुठून आलात? कोल्हापूरवरून। कोल्हापूरवरून, ओके। तर हा कोणत्या प्रकारचा बैल आहे? खिल्लार जातीचा। खिल्लार कादळी। तर मंडळी, हा खिल्लार कादळी जातीचा बैल आहे आणि हा शेतीसाठीच म्हणजे आपण वापर करतो, नाही तर म्हणजे बैलगाडी वगैरे ओढण्यासाठी, बैलगाडी वगैरे ओढण्यासाठी वगैरे दणकट असे हे बैल असतात। आणि शिंग वगैरे आणि बघा, वाव। आता हा साधारण किती वर्षाचा असेल? साडेचार वर्षाचा। अजून पाडायचा आहे ना, म्हणजे 3 वर्ष 2 महिने। जर दादा हा जर बैल कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर द्या, म्हणजे जे ते तुम्हाला संपर्क करतील। 90 31 53 90 90 90 90 90। नाव कसं तुमचं? नितीन पाटील। नितीन पाटील। तर नितीन पाटील यांना तुम्ही नक्की संपर्क करा जर तुम्हाला खिल्लार जातीचे हे बैल पाहिजे असतील तर। आपण मेरली कोल्हापूर। कोल्हापूर, ओके। मित्रांनो, आपण आता इथे शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय, ज्या ठिकाणी आता बैल आहेत। तर हे देवणी जातीचे बैल आहेत आणि लातूरवरून आलेले आहेत हे दादा। तर आपण यांच्याविषयी माहिती घेऊया। तर दादा या बैलांविषयी सांगा जरा थोडं। माझं नाव केरवाने, हां, बाशिंदे, हां, मोगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर। जिल्हा लातूर, ओके। साडेचार वर्षाचा आहे। गायी भरवण्यासाठी, गायी भरवण्यासाठी वगैरे याचा वापर केला जातो। पशु प्रदर्शनासाठी, गायी भरवण्यासाठी, बरोबर, हां, पशु प्रदर्शनासाठी वगैरे। तर या प्रकारचे जर बैल म्हणजे किंवा जर गाय वगैरे भरवण्याचं वगैरे असेल तर तुमचा नंबर सांगा। 96 04 96 04 89 23 71 89 23 71। तर मित्रांनो 96 89 75 45 91, ओके। तर मित्रांनो हे दोन नंबर आहेत, त्याच्यावर तुम्ही नक्की संपर्क करा जर कोणाला गाय वगैरे, बरोबर, तुम्हाला जे या प्रकारचे ब्रीड वगैरे जर पाहिजे असतील तर तुम्ही नक्की संपर्क करा। वा, तर हे बघा, तर ही गाय आहे त्याच जातीची आणि हा आहे बैल। तर तुम्हाला जर हे ब्रीड वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही दादांना नक्की संपर्क करा। हरिश्चंद्र डेअरी फार्म विले। तर हा वळू आहे, तर या वळूबद्दलची आपण माहिती घेऊया काकांकडून। तर काका याच्याविषयी माहिती द्या। नाही नाही, बसून पण चालेल। मी सुभाष शंकर तावडे, गाव विली, राजापूर। राजापूर हा आमचा जो वळू आहे, त्याची आई दिवसाला 13 लिटर दूध देते आणि आम्ही या इन्सिमेशन साठी वापरतो, जो मशीन साठी वापरतो, त्याचा रिझल्ट चांगला आहे। रिझल्ट चांगला आहे। तर तुमचा नंबर द्या, म्हणजे जर कोणाला पाहिजे असेल ना तर तुम्हाला नक्की संपर्क करतील। 9292 26 26 89 89 00 00 99 99। तर मित्रांनो या नंबरवर संपर्क करा जर तुम्हाला ही ओळू वगैरे म्हणजे ह्याच्यासाठी ना, काय बोलतो आपण, सर्व्हिससाठी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता। त्याचबरोबर इथे आहे शंभू गीर जाती ओळूचं ब्रीड आहे, 5 वर्षाचं आहे। तर ते देखील पाहिजे असेल तर जिव्हाळा गोशाळा तुम्ही संपर्क करू शकता, इथे नंबर दिलेला आहे 94 22 05 48 97। ही आहे अंडी उगवण्याची मशीन आणि इथे सर्व माहिती दिलेली आहे, एकावेळी 100 अंडी उगवून मिळतात। त्याच्यानंतर प्रति पिल्लाला इथे 4 ते 5 रुपये खर्च येतो
आणि अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण हे 85-90% आहे। तर तुम्ही इकडे नक्की खरेदी वगैरे करू शकता। इथे सर्व मुलांसाठी खेळण्यासाठीचे देखील पाळणे वगैरे आहेत, जंपिंग मशीन वगैरे आहेत, कार वगैरे आहे, म्हणजे मुलं देखील बोर होणार नाहीत। त्याचबरोबर इथे फूड स्टॉल वगैरे देखील आहे। तर तुम्हाला मेळाव्यामध्ये फिरून वगैरे भूक लागली असेल तरी देखील तुम्ही इकडे भरपेट मस्तपैकी खाऊ शकता। पूर्ण हा स्टॉलचा एरिया आहे आणि आपला आता पूर्ण मेळावा फिरून झालेला आहे। मित्रांनो, भरपूर जमायला झालं आहे। जवळपास 4:30 वाजल्यापासून आता 6 वाजलेत, आपण 2 ते 1.5 तास आपण फिरत होतो। तर हा मेळाव्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर यामधले तुम्हाला सर्व काही उत्पादन वगैरे किंवा पशु वगैरे जर तुम्हाला खरेदी करायचे असतील, कोणते प्रोडक्ट्स वगैरे पाहिजे असतील, तरी देखील तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा। त्याचबरोबर हा अजून 2 दिवस मेळावा आहे, तर या ठिकाणी देखील नक्की एकदा भेट द्या। धन्यवाद। आपण आता पूर्ण मेळा हा फिरून झालेलो आहे। सगळे बहुतेक स्टॉल आपण कव्हर केलेले आहेत। जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून 2 दिवस हा मेळा असणार आहे कुडाळ येथे। तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या। तुम्हाला शेतीविषयक भरपूर उत्पादनं, त्याच्यानंतर पशु, त्याच्यानंतर ट्रॅक्टर्स वगैरे, अवजारे, बी बियाणे आणि अजून पर्यावरणपूरक गोष्टी या सर्व इथे तुम्हाला पाहायला मिळतील, विकत घेता येतील किंवा त्यांची माहिती मिळेल। तर यासाठी कुडाळ येथे नक्की भेट द्या। अजून 2 दिवस हा मेळा असणार आहे। त्याचबरोबर हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।